बातमी अहमदनगरमधून आहे कोल्हापूर पाठोपाठ अहमदनगरच्या मिरजगावमधल्या एका तरुणानं औरंगजेबाची पोस्ट समाज माध्यम समाज माध्यमावर टाकल्यानं तणाव निर्माण झाला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ काल मिरजगाव इथे हिंदू संघटनांनी बंदची हाक दिली होती या बंदला काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता दरम्यान आजही बंद सुरू राहणार की बंद मागे घेतला जाणार याकडे लक्ष लागलंय दरम्यान मिरजगाव मध्ये आजची परिस्थिती नेमकी कशी आहे व्यापारी आणि ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात सुनील भोंगळ सध्या आपल्या सोबत आहेत सुनील व्यापारी आणि ग्रामस्थांचं मत नेमकं काय आहे का आणि मिरजगाव मध्ये आजचं चित्र काय आहे नक्की दोन दिवसापूर्वी मिरजगाव येथील आसिम पठाण नावाच्या एका युवकानं आपल्या इंस्टाग्रामवरती एक स्टेटस ठेवलेलं होतं आणि तिथून खरं हा वाद सुरू झालेला होता अहमदनगर येथील फकीरवाडा येथे एका मिरवणुकीच्या वेळेला औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या अनुषंगानं जी माध्यमांमध्ये बातमी आलेली होती त्याचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवरती ठेवल्या कारणानं मिरजगावमध्ये हा वाद खरंतर पेटलेला होता त्यामुळे तिथल्या हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या होत्या त्यांनी मिरजगाव बंदची जी आहे तर ती हाक दिलेली होती आणि काल जर आपण बघितलं तर कडकडीत बंद जो आहे तर तो मिरजगाव या ठिकाणी पाळण्यात आलेला होता तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी होती मात्र दुपारच्या वेळेला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिरजगाव पोलीस स्थानकामध्ये जाऊन एक निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये दोन दिवसांमध्ये इतरही आरोपींना म्हणजे आसिमला मदत करणाऱ्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि कडक कारवाई करावी अशा मागण्याचं निवेदन दिलेलं होतं आणि दोन दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर मिरजगावमध्ये बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला होता त्यामुळे आजपासून मिरजगाव जे आहे तर ते सुरू होणार असल्याची माहिती कळते आहे आपण काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी देखील या संदर्भामध्ये बोललो त्याचबरोबर व्यापाऱ्यांशी देखील यावेळेला बोललो तर त्यांनी सांगितलेलं आहे की आजपासून मिरजगाव हे सुरू असणार आहे मात्र दोन दिवसानंतर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा बेमुदत बंदचा इशारा जो आहे तर तो हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आलेला आहे त्यामुळे आज मिरजगाव हे सुरू राहणार असल्याचं सध्या तरी कळतं आहे मात्र दोन दिवसानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची एक पुन्हा बैठक होणार आहे आणि कारवाईवरती ते जर समाधानी असेल तर मिरजगाव हे सुरळीतपणे तिथले व्यवहार हे पूर्णपणे सुरू राहतील मात्र जर कारवाई झाली नाही तर मात्र पुन्हा एकदा मिरजगाव बंद होण्याची शक्यता आहे सुनील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ए बी पी माझा उदा डोळे बघा नीट